नमस्कार उडुपी फॅमिली, तुमचा आवडता दादा सागर देवगते 006-4 तुमचं सरचे स्वागत बोलतोय. काय चाललंय बाकी तुमच्या आयुष्यात? सकाळ सकाळ तुमची आठवण आली म्हणून म्हणताय चला काढू व्हिडिओ. आपले मंडळी पण आपल्याला थोडंफार साथ द्यायला लागलेत, कमेंट करायला लागलेत. खरं सांगतो तुमचे आभार, तुम्ही आपल्याला त्याला लाईक समजताय. कुठेतरी काहीतरी असं वाटतंय की आपण करतोय ते कुठेतरी कोणाला तरी आवडतंय, कोणापर्यंत पोचतंय. खरंच मनाला शांत वाटतंय आज, समाधान. अशी साथ तुमची ठेवा, सहकार्य ठेवा. आणि मग नाश्ता बिष्टा काय झाला का? नाही नाही केला. 7:30 वाजली. बरं, तुमचे नाश्ता घेत असं आत्ता उठला असं काय करा, निवांत करा, काय विषय नाही. आज काय पाऊस नाही, ऊन पडले सकाळी जरा होता, पण आता एवढं काहीच नाही. मग इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वापरता का? नाही. व्हॉट्सअप आलं तेव्हा त्या व्हॉट्सअपचा ट्रेंड काय राहो, रात दिवसचे माणसं चॅटिंग करायची, बोलायची, व्हिडिओ कॉल करायची, झोपा येत नव्हत्या. जसं जसं ते हाईक आलं, हाईक कोणी कोणी वापरले सांगायचं, HIKE हाईक, ते मेसेंजर पण टॉपचं बरं का, टॉपचं. आम्ही वापरायचं फक्त स्टिकर कमेंट करायला, विषयच नव्हता त्या ॲपचा. पण कालांतरानं ते बी गेलं. त्यानंतर फेसबुक, फेसबुकमधून पण मार्केट गाजवलं. आणि सगळ्यात महाराष्ट्रात एक व्यक्ती गाजलंय, ते म्हणजे पप्या गायकवाड भाई. फोटोशॉप विषयच नाही, पट्ट्यानं पाक अमेरिकेच्या लोकांकडून सुद्धा पुरस्कार घेतले, विषयच नाही. पुण्यातले बहुतेक ते. हां, कसं असतं, कालांतरानं काळानुसार बदलत जाते. तसं जुने वस्तू पाठीमागसारखं जातात, नवीन गोष्टी येत राहतात. नंतर इंस्टाग्राम, आता सध्या इंस्टाग्रामचा ट्रेंड लय फारमध्ये, विषय नाही. एवढा की लोक जेवायचं खायचं प्यायचं विसरून चालले. फेसबुक, व्हॉट्सअप आहे पण एवढा पण त्यांना विचारत नाही. पण इंस्टाग्राम दिवसान रात्र, आणि खास इंस्टाग्राम वापरणारे मोबाईलला 3-3, 4-4 GB दिवसाला असले रिचार्ज करतात. म्हणजे ते रिचार्ज असतील तुम्ही 2-3 हजार रुपये महिना पण असं सांगता येत नाही, कारण एवढा नेट कोण फुकट देणार रे. आणि एक सांगतो मुद्दा हाय आज बोलायचा, लाईट गेली बघा कुठं तर सत्य आहे की इंस्टाग्राम चालवतोय आपण, चॅटिंग करतो, एकमेकाला फॉलो करतो, लाईक करतो, कुणाला कमेंट करतो, काही रील्स आल्या की शेअर करतो. पण काही कसं चाललंय माहिती का? आता सध्या नेट जास्त असते, नेट जास्त असते, मग करायचं काय? हे संपलं पाहिजे हे मनाला ओढ आहे, कारण फुकट कसं घालवायचं ते बी बराबर आहे म्हणा. आपण पैसे देऊन मोजून घेतलेली गोष्ट आहे. नेट दिवसाला जर 2 GB 1 GB जात असेल तर मग काय वायदाच नाही, मन उदास होत आहे. मग ते पूर्ण संपवायचे ना, आता काय होतं आहे, इंस्टाग्रामवर जाऊन रील्स बघतात. एक झाले, दोन तीन तास हातात ना मोबाईल सुटत नाही. अहो माझ्यासोबत घडतंय, नाही असं नाही, मी काय तुम्हाला सांगत नाही, माझ्यासोबत बी घडतंय. पण आता जरा कमी आले, कारण पुस्तकं बिस्तकं वाचायला लागलोय, पुस्तकं आहे जरा इकडे तिकडे बाहेर जातोय, वेळ देतोय, म्हणून जरा कमी आले ते. नाहीतर 2-2, 2.5-3 तास मोबाईल हातात ना, नुसतं म्हणलं की बाबा 10 मिनटं आपण रील्स बघायला बंद करू, नाही होत माऊली, अजिबात होणारच नाही. तर 2-3 तास कसे जातील तुम्हाला कळणार पण नाही. काय होते माहिती का, हे रील्स बघण्याच्या नादात नादात आपण आपलं एनर्जी वाया घालवतो. ते रील्स आवडलं दुसऱ्याला पाठवायचं, ते बघते नाही बघते, ते टेन्शन माणसाच्या डोक्यात. माणसाला आधी टेन्शन कमी आहेत का, त्याच्यात अजून एक भर, ते बघते का नाही, ते आपल्याला काय रिॲक्शन देईल किंवा काय बोलल काय नाही, बघल का नाही, ती बघल का नाही, आपण काय पाठवले ती बोलल का नाही, का तिला राग येईल. अरे लय 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 चिंता माणसाच्या मनाला खरंच. पण हे चिंता करता करता एक दिवस असा येईल, माणूस डिप्रेशनमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. कारण जेवढा मोबाईलचा वापर वाढत चाललाय तेवढा माणूस डोक्यानं कमी होत चाललाय, त्याच्या डोक्यात मोबाईलचं फॅट बसायला लागले, फॅट. आणि फॅटनं कसं होतं माहिती आहे का, राग वाढतोय राग. कारण आपण सोशल मीडियावर बघतोय, रियालिटी एक वेगळीच असते, एक्सेप्शन वेगळंच असते. रील आणि रिअल मध्ये जमिनीचा आसमानाचा फरक आहे बरं का. आता मी दिसतोय तुमच्यासमोर, त्याला फिल्टर लावलं साधं, लाईट आली, खरं सत्य आहे, बोलण्यात तथ्य आहे माझ्या. काय कुठं वाटते का, लाईट गेली बी आणि आली बी, आणि मी बरोबर पॉइंट आलाच.
अहो सध्या फिल्टर लावून हे छत्री काय दिसते का नाही, हिला गुलाबी बी करता येते, पांढरा बी करता येते, पांढर शिपट करता येते फिल्टर लावून। एवढं लक्षात ठेवा, हे फिल्टरचा जमाना आहे। आणि खरं सांगतो तुम्हाला ताईंनो, तुम्ही कोणाला मित्राला बोलत असाल किंवा अनोळखी व्यक्तीच्या रेफरन्स रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून बोलत असणार, जमाना कॉल रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉटचा आहे, एवढं लक्षात ठेवा। कोण कधी आपल्याला फसवील आणि कोण कधी आपल्याला त्रास देईल सांगता येत नाही। आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांना एक खरं सांगतो, वापरा हो, सगळं वापरायचंच आहे, तुम्हाला कोण वापरला मनाई करते, पण त्याचा अतिवापर पण नको। कारण कसं असतं माहिती आहे का, चहात आपण जेवढी साखर जास्त टाकू तेवढं चहा कडू लागतो, गोड नाही लागत। बघा ट्राय करून कसं असतं माहिती का, तेवढ्या पुरतं तेवढ्या मापात असलेली कुठलीही गोष्ट चांगली हिशोबाच्या बाहेर गेली की त्याला चव ना राहत। आयुष्यात जसं जेवताना मीठ पाहिजे जेवणात, तसं आपल्या जगण्यासुद्धा आता मोबाईलची गरज पडायला लागली। प्रत्येक क्षणाला मोबाईल पाहिजे, पण मोबाईल एवढे एवढं करून आणि लहान मुलांना मोबाईल देत असाल तर खरं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मनापासून सांगतो, राग आला तरी चालला तुमच्या मुलाच्या शेवटी, त्यांना मोबाईल द्या, पण तास दोन तास। आणि जे मोबाईलमध्ये करतायत काय, बघतायत काय, त्याच्यावर लक्ष। अहो आता असं एका पोरीचं एवढं बघितलं शाळेत, सातवी आठवीला असेल, एक लहान मुलं बसले 4-5 वर्ष त्याच्या पुढं, आणि ती पण लहानच आहे, 12-13 वर्ष, स्प्लेंडर चालवते का शाही नव्हती माहीत नाही, पण गाडी चालवत होती, एका हाताने मोबाईल धरला, ते मूल बसले पुढं बाजूला टाकीवर आणि एका बाजूनं गाडी चालवून चालवत। आता चालू होते ताई, तू चालव विषय नाही, तू आता काय लोक सपोर्ट करतील, काय नाव ठेवतील, पण तो विषय सोडा। अरे पण तिचं वय काय, 7-8 वर्षाची पोरगी ती एवढी फेमस झाली, हो ते फेमस व्हायची तिचा अधिकार आहे, पण गाडी चालवते एखाद्या जर काय घसरली किंवा पूर्ण गाडी अचानक आली किंवा कोणी ओव्हरटेक करताना पडली तर केवढ्यात पडायचे, ते लहान लेकरू आणि ती गेलं का नाही, काय फायदा आहे असल्या जगण्याचा। अरे आय त्या आई बाबांना वाटलं पाहिजे तुमची मुलगी धाडशी आहे मान्य, पण काय बी धाडस करायला द्यायचं, उद्या जर तिला अरे आले।